नमस्कार, राम राम, जय श्री कृष्णा। आज आपण नमस्कार आणि ज्येष्ठांचा आदर याविषयी माहिती घेणार आहोत। या प्रवासात आपल्या बरोबर श्री रामाची कृपा आणि रामकृष्णांचा आशीर्वाद सदा सर्वदा राहो। खरंच नमस्कार करणे ही एक साधी पद्धत आहे, पण त्यामागे काय अर्थ आहे आणि कलियुगातही त्याचे काय महत्व आहे हे आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। महाभारतात कुरुक्षेत्र युद्ध सुरू होते आणि दररोज कौरवसेनेचे अनेक योद्धे मारले जात होते। ज्येष्ठ योद्धा पितामह भीष्म कौरवांच्या बाजूने लढत होते, तरीही त्यांच्या सैन्याचा पराभव होत होता। दुर्योधन रागात पितामहांवर टीका करतो आणि त्यामुळे व्यथित होऊन भीष्म पितामह घोषणा करतात की ते उद्या सर्व पांडवांचा वध करतील। पांडवांना ही बातमी कळते आणि ते घाबरतात, कारण भीष्मांच्या शक्तीची त्यांना चांगली माहिती होती। श्रीकृष्ण शिबिरात येतात आणि द्रौपदीला त्यांच्यासोबत पितामहांच्या कक्षात पाठवतात। रात्रीच्या वेळी द्रौपदी पितामहांना प्रणाम करते आणि ते तिला अखंड सौभाग्यवती भव असा आशीर्वाद देतात। नंतर ते द्रौपदीला विचारतात की ती रात्रीच्या वेळी एकटी का आली आहे। द्रौपदी सांगते की श्रीकृष्ण तिच्यासोबत आहेत आणि ते बाहेर थांबले आहेत। श्रीकृष्णाला भेटण्यासाठी पितामह बाहेर येतात आणि दोघेही एकमेकांना प्रणाम करतात। भीष्म पितामह म्हणतात की माझ्या एका वचनाला दुसऱ्या वचनाने मात देण्याचे काम फक्त श्रीकृष्णच करू शकतात। शिबिरात परतताना श्रीकृष्ण द्रौपदीला सांगतात की तू फक्त एकदा पितामहांना नमस्कार करण्यास आलीस आणि त्यामुळे तुझ्या पतींना जीवनदान मिळाले हे तुला लक्षात आले का? श्रीकृष्ण द्रौपदीला समजावून सांगतात की जर ती दररोज नित्यनेमाने पितामह भीष्म धृतराष्ट्र आणि द्रोणाचार्य यांच्यासारख्या ज्येष्ठांना नमस्कार करत असती आणि दुर्योधन आणि दुःशासन यांच्या पत्नींनीही ज्येष्ठ बंधू पांडवांना नमस्कार केला असता तर कदाचित युद्ध टाळता आले असते। अशी आहे नमस्कार आणि आशीर्वादाची शक्ती। आजच्या कलियुगातही नमस्कार आणि ज्येष्ठांचा आदर करणे अत्यंत महत्वाचे आहे। आपल्या घरात अनेकदा वडीलधाऱ्यांची उपेक्षा होते, ज्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात। जर प्रत्येक घरात वडीलधाऱ्यांना दररोज नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेण्याची संस्कृती असेल तर अनेक वाद टाळता येतील आणि घरे स्वर्ग बनू शकतील। मोठ्यांचा आशीर्वाद हे एक असे कवच आहे जे आपले रक्षण करते। नमस्कारात प्रेम, विनय, अनुशासन आणि आदर असतो। नमस्कारामुळे मनात सुविचार येतात, क्रोध नष्ट होतो। जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। आमच्याशी कनेक्ट रहा जेणेकरून तुम्ही आमच्या आगामी सर्व व्हिडिओचा आनंद घेऊ शकाल। धन्यवाद। नमस्कार।